प्रभाग 17 शास्त्री नगर गुरुवस्ती येथील रस्ता करण्याच्या कामाचा भूमिपूजन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पार पडला. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल, अक्कलकोट रोड, सोलापूर. महाराष्ट्र शासन नगर विकास विभागामार्फत सोलापूर महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 17 शास्त्री नगर गुरुवस्ती येथे रस्ता करण्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रभाग 17 शास्त्री नगर गुरुवस्ती येथे रस्ता होत असल्याबद्दल येथील नागरिकांनी आमदार प्रणिती शिंदे यांचे आभार व्यक्त केले. या रस्ता कामाच्या भूमिपूजन प्रसंगी अध्यक्ष वाहिद बिजापुरे, उपाध्यक्ष विवेक इंगळे, गंगाधर शिंदे, नागेश मित्रे, प्रकाश नाईकवाडी, ज्योतिबा शिंदे, हुंडेकरीताई यांच्यासह या भागातील नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते. तुम्ही सगळे मला ओळखता. काल 15 ऑगस्ट होतं. 15 ऑगस्ट निमित्त सगळ्यांना मनापासून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते. आणि आपण म्हणतो भारत माता की जय, तर भारत माता माझ्यासाठी भारत माता तुम्ही आहात. कारण का आपण म्हणतो भारत माता म्हणजे ही मातृभूमी, पण ती मातृभूमी तर जमीन आहे. त्या जमिनीची आत्मा तिची लोक आहे. आणि माझ्यासाठी त्या जमिनीची आत्मा माझ्या सगळ्या या बसलेल्या आया बहिणी आहेत. तुमच्यामध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यात मला भारत माता दिसते आणि इंदिरा गांधी. मी जरी 3 आमदार तुम्ही मला तुमच्यामुळे मी निवडून आली, मी जरी आमदार असली तरी मी माझ्या घरी आमदार आहे. इथे मी तुमची बहीण आहे, तुमची मुलगी आहे. आणि हे आपल्यामधलं नातं हे कोणीच तोडू शकणार नाही. मग कोणतं पण पतंग येऊ दे, धनुष्यबाण येऊ दे किंवा फूल येऊ दे, मोदीचा बकवास फूल कोणीही तोडू शकणार नाही. बरोबर आहे का? नाही, मी तर तोडणार नाही आणि मी तोडू देणार नाही. तुम्ही तोडू देणार? हात की मैं बात नाही करू. अभी मैं अपने रिश्ते की बात करू. तुमचं आणि माझं नातं आहे, ते नातं कोणी तोडू शकणार नाही. ते काय आमदार आणि मतदाराचं नातं नाही आहे, ते आईचं आणि मुलीचं, ते बहिणीचं आणि बहिणीचं, भावाचं आणि तुम्हाला सोडत नाही हा भावाचं आणि बहिणीचं. आणि ते कधी कोणी तोडू शकणार नाही. आणि तुम्ही तोडू पण देऊ नका. आज इलेक्शन नाही, प्रचार नाही, मी मत मागायला वगैरे आली नाहीये. अशाच नवनवीन अपडेट आणि बातम्यांसाठी आत्ताच आमच्या जनता राज्य यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब